आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्रासपणे होणारी कॉपीची प्रकरणं कशी रोखायची या संदर्भात शिक्षक विद्यार्थी पालकांकडनं बोर्डानं एक कृती कार्यक्रम मागितलेला आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी हा कृती कार्यक्रम आखला जाईल. बोर्डाच्या परीक्षेत काही ठिकाणी सर्रासपणे कॉपीची प्रकरणं घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हेच प्रकार कसे रोखायचे याविषयी शिक्षक विद्यार्थी आणि पालकांकडनं बोर्डानं आता कृती कार्यक्रमाची विचारणा केलेली आहे. बोर्ड परीक्षेमध्ये होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी हा कृती कार्यक्रम असेल. वेदांत नेब आपल्याला माहिती देतील. वेदांत, प्रकारचा उपक्रम बोर्डाकडनं राबवला जातोय ज्यामध्ये कृती कार्यक्रम म्हणजे कॉपी प्रकरणं कशी रोखायची हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीच सांगावं आणि त्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर हा कृती कार्यक्रम त्यातल्या ज्या काही आयडियाज आहेत त्या बोर्डाला पाठवायच्या आहेत. त्यानंतर तज्ज्ञ समिती हे सगळे कृती कार्यक्रम पाहिल आणि त्यातले 10 कृती कार्यक्रम हे यंदाच्या वर्षी म्हणजेच मार्च फेब्रुवारी मार्च म्हणजे 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा होत आहेत त्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये त्याचा अवलंबले जातील. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण बघतो की भरारी पथकं असतात जे कॉपी प्रकरणावर आळा घालण्यासाठी खास त्यांची नेमणूक असते त्यामुळे भरारी पथकं तर असतील त्यासोबत या कृती कार्यक्रमातील 10 कृती कार्यक्रम याचा अवलंब या बोर्डाच्या परीक्षेमध्ये केला जाईल जेणेकरून कॉपी प्रकरण रोखली जातील. विधान धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.